तर शेतकऱ्याला असं सांग की 15 तारखेपर्यंत पाऊस आहे, आता 16 क्लिअर होऊ म्हणजे सूर्यदर्शन होईल, कडक ऊन पडेल, मग 16 पासून ते पाऊस कमी व्हायला, 16-17 दोही येणार आहे, 16-17-18 आणि 18 मग थंडी जाणवल सगळ्यांना. बर बर, 18 थंडी चालू होईल. हो म्हणजे मग 16 नंतर मग कमी व्हायला पाऊस संपूर्ण, म्हणजे पाऊस गेल्याच्याच आहे, फक्त मग स्थानिक वातावरण असल्यानुसार ऊन पडल्यावर कुठेतरी पडतंय, म्हणजे ते सगळीकडे पडत नसते, फक्त उघड 4-5 किलोमीटरचा एरिया असते ते. सोयाबीन समजा 15 तारखेनंतर चालू करायला चालेल, 15 16 पासून सुरू करा म्हणा. बर, आणि काय करणार, सोयाबीन केल्याच्या नंतर दुपारपर्यंत लगेच उचलून ठेवायचं, म्हणजे स्थानिक वातावरण पाऊस पडतोय ना कुठं कुठं, हो राईट राईट, आणि दुपारा उचलायची तयारी ठेवायची म्हणा. बर बर, चालेल सर, चालेल. हो देतो सर मॅच सर्वांना. आणि त्याच्यानंतर मग फक्त नंतर एक लो प्रेशर आहे, पण ते काय होणार आहे, केरळ आपलं कर्नाटकून त्या भागाकडून जाणार, त्याच्यामुळे फक्त ते पाऊस 22-23 सातारा सांगलीकडे तिकडे म्हणजे कोल्हापूर कर्नाटक तिकडेच पडणार आहे, ते आपल्याकडे नाही येणार, आपल्याकडे थंडीच राहील, म्हणजे थंडी स्वेटर घालावं लागेल अशी थंडी राहील 20-22-23 ची. अच्छा अच्छा, हो बर बर बर, चालेल सर, चालेल.